कोई जब राह न पाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए मेरी दोस्ती मेरा प्यार। राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची मैत्री जगजाहीर आहे। याचीच प्रचिती सध्या लातूरच्या राजकारणातही पाहायला मिळते। लातूरात उमेदवारी देताना मुंडेंनी अशी काही खेळी केली आहे की त्यांनी एकाच दगडात अनेक पक्षी टिपले आहेत। लातूर शहरामधून अमित देशमुखांचं नाव चर्चेत आहे, मात्र इथून भाजपची चांगली ताकद असतानाही मुंडेंनी ही जागा सेनेला सोडली आहे। तर मित्रपुत्रासमोर पक्षाचा उमेदवार न देता मुंडेंनी मैत्री धर्मही पाळला आहे, म्हणजे एकीकडे युती धर्म आणि दुसरीकडे मैत्र धर्म आहे की नाही मुंडेंचा डबल गेम। इकडे सेनेचे नेते मात्र भाजपच्या सहकार्यावर विश्वास करतायत। उमेदवार आणि पक्षाची वाढत असलेली ताकद पाहून भाजप समोरही पर्याय उरला नव्हता की ही जागा निवडून आणायची असेल तर ती शिवसेनेलाच दिली पाहिजे अशी त्यांची खात्री झाली असावी आणि म्हणून त्यांनी ती जागा त्या सदहेतूने सोडलेली आहे। तिकडे लातूर ग्रामीण मध्येही भाजपनं माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर यांना उमेदवारी नाकारली आहे, त्यामुळे कव्हेकर यांनी भाजप नेत्यांवर विश्वासघाताचे आरोप केले। और जैसा भी आपने कहा कि यहाँ पे कांग्रेस के साथ में मिलजुल के या विचार करके ऐसी कोई उम्मीदवारी फाइनल करने का काम हो गया क्या? जैसा कि पार्लियामेंट में भी चर्चा ऐसी होती थी कि हो सकता है ऐसी भी चर्चा लोगों में है कि इस ढंग से एक दूसरे को सपोर्ट करने के लिए यहाँ पे कई बार पीछे भी ऐसा ही हुआ था, तो ऐसा होने की संभावना इसमें है क्या? इस तरह की शंका आम जनता के बीच में यहाँ पे उत्पन्न हुई और उस तरह की चर्चा भी हो रही है। कव्हेकर यांचा बळी आणि लातूर शहर सेनेला सोडून मुंडेंनी मैत्री धर्म पाळलाय। आता याच बदल्यात जावई मधुसूदन केंद्रे, मुलगी पंकजा पालवे आणि पूनम महाजन यांचा विजय सुकर करण्याचेच मुंडेंचे प्रयत्न दिसत आहेत। विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हे दोघं केंद्रीय नेते म्हणतात, मात्र मुलांसाठी यांनी पक्षनिष्ठा बाजूला सारली महाभारतातल्या धृतराष्ट्रासारखी। या दोन नेत्यांच्या चरणी वर्षानुवर्षे कार्यकर्ते आपली निष्ठा वाहतायत, मात्र या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच पडते। निशांत भद्रेश्वर, स्टार माझा, लातूर।